Good morning students, welcome to our Nagesh Karasgi Orchid School Educational Channel. Tar students, magcha episode madhe apan warli painting cha first ani second episode madhe video ani pratyakshat sketch pen cha vapar karun mi tumhala drawing kasa karaycha sulbhikaran paddhatine warli painting cha jo godva ahe tyacha je saundarya ahe yacha abhyas apan kelela hota. Ata ya video madhe mi pratyakshat tumhala ya वॉर्ली पेंटिंगचे चित्र बॅकग्राऊंड जो आहे त्याची जी सिम्बॉल आहे की बॅकग्राऊंडला ब्राऊन कलर आणि जे व्यक्ती आहेत जे रेखाटन आहेत ते व्हाईट रंगामध्ये करतात. हे दोनच रंग वापरतात, बॅकग्राऊंडचा ब्राऊन आणि व्हाईट कलर. तर ह्या पद्धतीचं रेखाटन कोणत्या पद्धतीचं कसं करायला पाहिजे हे सुद्धा आपण डायरेक्ट ब्रश आणि कलरच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी हे चित्र शिकताना घरातल्यांनाही हे आनंद मिळू शकेल चित्र या पद्धतीचं आहे. तुम्हालाही चित्रकलेचा छंद असेल, घरातल्या मोठ्या बहिणीला भावांना आई वडिलांना या पद्धतीचं जे छंद आहे चित्रकलेचं, तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने कोणीही या पद्धतीचं चित्रांचा अभ्यास करून हे पेंटिंग करू शकतात. कारण सगळे भौमितिक आकार वापरून इथं चित्र केलेले आहेत. जे त्रिकोण आहे, जे सर्कल आहे, या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे वॉरली पेंटिंग शिकू शकता आणि तुम्हीसुद्धा याचा आनंद घेऊ शकता. तर पाहूयात आपण हा पुढचा एपिसोड. तर स्टुडंट्स, आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं होतं की रेखाटन ड्रॉइंग कसं करायचं. पहिल्यापासून ते आठव्या स्टेपपर्यंत आलेलो होतो. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्षात कलर स्केचपेननेसुद्धा करून पाहिलं. त्याच्यानंतर त्याचे काही चित्रांचे मुवमेंट्स, म्हणजे वॉरली पेंटिंगच्या चित्रातले फिगरचे मुवमेंट्सचा सुद्धा अभ्यास केला. म्हणजे प्रत्यक्षात हे सगळं आपण स्केचपेनने केलं आणि व्हाईट पेपरवर केलं. मग मी तुम्हाला एकदा सांगून ठेवलं होतं की ब्राऊन पेपरवर व्हाईट कलरनी वॉरली पेंटिंग करण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. म्हणजे याचा जो बेस आहे बॅकग्राऊंड हा ब्राऊनच असतो आणि त्याच्यावर व्हाईट कलरनी प्रत्यक्षात चित्र काढली जातात. तर आज आपण प्रत्यक्षात इथं तो आनंद घेणार आहोत. तर या पद्धतीचं काम आपण इथं प्रत्यक्षात सुरू करणार आहोत ब्रशच्या साह्याने. आता काही रेखाटन मी इथं करणार आहे पेन्सिलच्या साह्याने, पण ते तुम्हाला ब्राऊन पेपर असल्यामुळे दिसणार नाही. पण मी ह्याच्यासाठी तुम्हाला व्हाईट पेपरवर ब्लॅक स्केचपेनने रेखाटन कसं करायचं हे मुद्दामून ह्या एपिसोड दाखवलेला होता. जर तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा एकदा यूट्यूबवर जाऊन ते एपिसोड पहा, ड्रॉइंग कसं करायचं. कारण आता मी इथं ड्रॉइंग करणार आहे पण तो तुम्हाला दिसणार नाही आहे, त्यामुळं तो एपिसोड तुम्ही पहा. आता ते आपण प्रत्यक्षात ड्रॉइंगला आणि कधी दिसेल तुम्हाला जेव्हा मी व्हाईट रंगाने आउटलाईन करेन, रंग भरेन, त्यावेळी तुम्हाला हे प्रत्यक्षात दिसेल. तर आज इथं प्रत्यक्षात ह्या कलर पद्धतीला आपण सुरुवात करूया. तुम्ही सगळ्यांनी तो पाहायचा आहे आणि त्या पद्धतीने काम करायचं आहे. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये एक एक चित्र आपण करून पाहिली होती. आता इथं काय करायचं आहे, वॉरली पेंटिंगचे जे समूह म्हणजे लोकांचा ग्रुप आपल्याला इथं ड्रॉ करून पाहायचं आहे. आता ते प्रत्यक्षात आपण इथं पाहूया. याच्यासाठी एक समांतर रेष आखून जरी घेतलं फिकट सुरुवातीला, म्हणजे ही समांतर रेष का म्हटलं मी, तर याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे सगळ्यांचं एका रेषेत आहे, त्यामुळे तुम्हाला इथंमध्येच याच्यामध्येच तुम्हाला ड्रॉइंग करणं सोपं होणार आहे. हे पाहित एका रेषेमध्येच सगळं ड्रॉइंग परफेक्ट, चार रेषा आखले की चार चित्र तयार झाले या पद्धतीने, नाहीतर सगळे खालीवर होणार नाही चित्र, एकसारख्या एका लाईनीमध्ये येतील.
आता वारली या प्रकारामध्ये इथं मी एक समूह नृत्य म्हणजे आदिवासी लोक जे समूह नृत्य करतात त्या पद्धतीचं एक इथं चित्र तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दाखवलेलं आहे. आता एखाद्या खेडेगावातलं चित्र म्हणजे एखादा बैलगाडी असेल किंवा तो बैलगाडी चालवणारा व्यक्ती असेल ते चित्र कसं करतात ते सुद्धा आपण इथं आता पाहणार आहोत. म्हणजे त्याच्यानंतर त्यांचे जे झाडी काढायचे प्रकार म्हणजे जे झाड आहेत ते कुठल्या पद्धतीने त्यांनी चित्र काढतात. आता इथं आपण मानवाकृतींचा अभ्यास केला तसं नंतर झाड किंवा घर आणि एखादी वाहन बैलगाडी असेल किंवा काय असेल ते कुठल्या पद्धतीने त्यांनी कुठल्या याच्याने ते चित्रण करतात ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. आता यानंतर आपण दुसऱ्या एका चित्राला सुरुवात करूयात. गावातलं ते दृश्य आहे पण ते त्यांच्या पद्धतीने कसं ड्रॉ करतात हे तुम्हाला दाखवायचं. म्हणजे एक बैलगाडी आहे आणि एक व्यक्ती बैलगाडी चालवतो आहे या पद्धतीचं हे चित्र आहे. बैल आहे म्हणजे पक्षी पशु कुठल्या पद्धतीने ड्रॉ करतात हे सगळ्यांचा अभ्यास आपल्याला वारली पेंटिंगमध्ये करायचं आहे. केवळ मानवाकृती अभ्यास केला असं होत नाही तर त्यांची जी अभ्यासाची पद्धत आहे म्हणजे पक्षी कसं काढतील पशु कसे काढतील झाडी कसं काढतील त्याच्यानंतर त्यांची जी घरं आहेत त्यांची डिझाईन कशी असते ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला वारली पेंटिंगमध्ये करायचा आहे.
तर या पद्धतीने इथं ग्रामीण जीवनाचं चित्रसुद्धा वारली चित्रकार कुठल्या पद्धतीने रेखाटतात हे सुद्धा आपण या इथं पाहिलेलं आहे. आता दुसऱ्या पद्धतीचं आणखीन एक मी चित्र इथं दाखवू इच्छितो. हे झाल्यानंतर एक घरातलं दृश्य आहे. एक स्त्री आहे जी जे धान्य आहे घरात ठेवलेलं जे मडक्यात वगैरे ठेवलेले असतात ते धान्य दुसऱ्या मडक्यात तिने ओतत आहे. असं एक छानपैकी इथे एक सुलभीकरण पद्धतीने एक आदिवासी लोक कशी रेखाटतात वारली चित्र हे तुम्हाला आणखीन एक इथं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. आता याच्यानंतर आणखीन एक शेतातलं दृश्य घेऊयात. आता हे घरातलं झालं. त्याच्यानंतर हा शेतकरी आहे. तो आपलं जे साहित्य आहे धान्य वगैरे तो घेऊन चाललेला आहे असं सुद्धा दाखवता येईल. इथं काही पोते वगैरे शेतातलं धान्य इथं दाखवलं तरी चालेल या पद्धतीने. प
पहा इथं या पद्धतीने आपण इथं चित्रामध्ये थोडक्यात बदल केल्यानंतर आणखीन छान दिसायला लागलं. त्याच्यानंतर प्रत्यक्षात शेतामध्ये धान्य पिकवणारी महिला हे सुद्धा आपल्याला इथं दाखवायचं आहे. पाहूया कशा पद्धतीने रेखाटन करायचं आहे, कलरिंग करायचं आहे. Thank you.
पहा इथं शेतातलं दृश्य आहे, पाऊस येत आहे आणि हे धान्य घेऊन महिला जात आहे. या पद्धतीचं चित्र, ग्रामीण जीवनावरचं चित्र वारली पेंटिंगमध्ये साकारल्यानंतर किती सुंदर ही चित्रं दिसतात, मनाला भावणारी ही चित्रं दिसतात. जर पाहिलं तर इथं या पद्धतीने जर चित्र पाहिले तर त्याच्यामध्ये किती वेगळ्या प्रकारचं एक गोडवा आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी बसून या पद्धतीने ब्राऊन पेपरवर याचं चित्रण करायचं आहे किंवा घरातल्या काही भिंतीवरसुद्धा ह्याचं तुम्ही छानपैकी गार्डनमध्ये ब्राऊन कलर वगैरे बॅकग्राऊंडला देऊन या पद्धतीचं व्हाईट कलरने रेखाटनं करू शकता. आणि घरातले मोठे जे व्यक्ती आहेत ज्यांना एक छंद आहे चित्रकलेचं, तेसुद्धा हे व्हिडिओ अभ्यास करून या व्हिडिओचा पाहून तेसुद्धा घरी बसल्या बसल्या वॉरली पेंटिंग छानपैकी चित्रण करू शकता. तर तुम्ही हे प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही आहे. थँक्यू, धन्यवाद.